मुंबईकरांना आता नाईट लाईफची मजा घेता येणार आहे. येत्या 26 जानेवारी पासून मुंबईतली हॉटेल्स, मॉल्स, दुकानं रात्रभर सुरू राहणार आहेत. 26 जानेवारी पासून आता रात्रीची मुंबई. मॉल्स, हॉटेल्स, दुकानं राहणार अहोरात्र सुरू. झगमगत्या मुंबईत आता नाईट लाईफची मौज. कामावरून घरी जाताना उशीर झालाय, पोटात भुकेचा आगडंब उसळलाय, तर काळजी करू नका. तुमच्यासाठी रात्री उशिराही हॉटेल उघडं असेल, कारण मुंबईतली हॉटेल्स, मॉल्स, दुकानं 24 तास खुली ठेवण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. येत्या 26 जानेवारी पासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होतीये. सुरुवातीला या नाईट लाईफची अंमलबजावणी अनिवासी क्षेत्रात केली जाईल. त्यात नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे कुर्ला संकुल यांचा समावेश आहे. सध्या मुंबईत रात्री 1:30 वाजेपर्यंतच मद्य दिलं जातं. नव्या नियमानुसार ही अट कायम ठेवण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला भाजपनं मात्र आक्षेप घेतलाय. हॉटेल, पब रात्रभर सुरू राहिल्यामुळे नागरिकांना त्रास झाल्यास त्याचा आम्ही कडाडून विरोध करू, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलंय. मुंबईच्या आधीपासून अहमदाबादमध्ये नाईट लाईफ सुरू आहे. मुंबईत नाईट लाईफचा नागरिकांना त्रास होणार नाही. आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे राहावं असं वाटतंय का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. काल CP साहेब आणि MC साहेब आणि आमची सगळ्यांची बैठक झाली. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्या गेटेड कम्युनिटीमध्ये, म्हणजे जिथे जिथे मॉल्स आणि मिल कंपाऊंड्स आहेत, तिथे आज जिथे रहिवासी नाही आहेत, तिथे सगळ्या इटरीजना, थिएटर्सना, दुकानांना आपण 24 तास खुलं राहण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे आपण एन्फोर्स नाही करत आहोत, आपण एनेबल करत आहोत. ज्यांना 24 तास ठेवायचं उघडं, 24 तास ठेवू शकतात. ज्यांना 3 तास ठेवायचं, 3 तास ठेवू. अनेक देशांमध्ये नाईट लाईफ एन्जॉय केलं जातं. मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे. तिथेही रात्रीची मुंबई एन्जॉय करायची संधी मिळत असेल तर त्यात वावगं काय. मात्र ते करताना कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यायला हवी. वैदेही काणेकरसह रामनाथ दवणे, SAM TV, मुंबई.